जागतिक एड्स दिन व 15वडा निमित्त जनजागृती रॅली। जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो। जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीडच्या वतीनं 15वडा साजरा करण्यात येतोय। या निमित्ताने गेवराई शहरामध्ये एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड आणि आरबी अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अट्टल महाविद्यालयातून रॅली सुरुवात झाली। रॅलीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते। जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम चालू राहणार आहे। या रॅली दरम्यान एड्स विषयी जनजागृती संदेश तसेच घोषणा देखील देण्यात आल्यात। तर जागतिक एड्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश सर्व नागरिकांमध्ये एड्स बद्दल जागरूकता निर्माण करणं हाच आहे आणि त्याच अनुषंगाने गेवराई शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। महाराष्ट्रात जे एड्स नियंत्रण संस्था मुंबई संचलित, जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड आणि आरबी अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक एड्स दिन आणि 15वडा यानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन आरबी अट्टल महाविद्यालय येथून आम्ही करतो आहे। रेड रिबन क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शासन युवक युवतींना एच आय व्ही एड्सबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने करत असते। त्याच उद्देशाचा एक भाग म्हणून ही जनजागृती रॅली आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये एच आय व्ही एड्स प्रतिबंधात्मक घोषणा आणि लोकांना माहिती व्हावी हा या रॅलीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। जनजागरण मोहीम आहे, काय सांगशील, काय आव्हान करशील तरुणांना? शासनाने दिलेल्या एड्स जनजागृती मोहिमेला सर्वांनी मदत करावी व हेडलाईन्सचा नियमांचं पालन करावं। धन्यवाद। तरुणांना मी एवढंच आवाहन करेल की आज आमच्या रब अट्टल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय गौरवांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवायोजना विभाग आणि रेड क्लब यांच्या वतीने ही एड्स जागतिक एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे। माझ्या तरुणांना एवढा संदेश आहे की हा जो एड्स आजार आहे ह्याला उपचार नाही कुठला, हा एकच उपाय आहे, फक्त प्रतिबंधक उपाय आहे आणि तो तरुणांनी स्वतःबरोबरच समाजातील प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन याची जनजागृती करावी आणि इतरांना सर्वांना माहिती सांगावी एवढं सांगत तरुणांना आणि ज्या शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करावं, बस एवढं सांगेन। धन्यवाद। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी श्याम जाधव, बीड। लोकनायक न्यूज़।